चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून वर प्रेस करा नमस्कार मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांचे या युट्यूब चॅनल विनीत स्टॉक वर तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की विंटर ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे हिवाळी सत्र दोन हजार वीसच्या परीक्षा नेमक्या कशा स्वरूपात होणार आहे मग तुमची एम एस परीक्षा असो किंवा मग कोणत्याही युनिव्हर्सिटीच्या परीक्षा असो त्या कशा प्रकारे होतील किंवा कशा प्रकारे व्हायला पाहिजे या सर्वांवर आज आपण चर्चा करणार आहोत त्यानंतर कॉलेज नेमके केव्हा सुरू होणार हे सुद्धा आपण बघणार आहोत आणि त्यासोबतच सर्व विद्यार्थ्यांना ही विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला शेअर करा तर हे का ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून जाईल ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्र हो ही माझी कळकळीची विनंती आहे तमाम अशा शिक्षकांना विद्यापीठाच्या विद्या विद्या कुलगुरूंना त्यासोबतच राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री उदय सरांना म्हणजे काय की प्रत्येक विद्यापीठाने लवकर लवकर आपले ऑफिशियल सर्क्युलर जाहीर करावे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना समजेल की की आपल्या कशा स्वरूपात होणार आहे आहे कारण बघा विद्यार्थी भरपूर भरपूर आमच्या परीक्षा ऑफलाईन होतील कि मग ऑनलाईन होतील काही विद्यार्थी तर अभ्यासच करत नाहीये त्यांना असं वाटतं की मस्त पैकी आपल्या ऑनलाईन एक्झाम होणार आहे तर काही विद्यार्थी एकदम जोरात अभ्यास करत आहे कारण त्यांना असं वाटतं की आपल्या परीक्षा ऑफलाईन होतील म्हणजे हा जो त्यांचा जो संभ्रम आहे ना हा लवकरात लवकर तुम्ही दूर करा कारण कसं आहे माहिती का जर विद्यापीठाने सांगून दिलं ना आम की आमच्या परीक्षा ऑनलाईन एमसी कुट टाइपने घेणार आहोत ठीक आहे तर मग विद्यार्थी त्यानुसार अभ्यास करतील किंवा जर तुम्ही सांगून दिलं ना की आता या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आम्ही ऑफलाईन स्वरूपाच्या घेणार आहोत तर विद्यार्थी त्या दृष्टीने अभ्यास करतील ठीक आहे तर मग ही तमाम शिक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर आपल्या कॉलेजेसला सांगा आपल्या विद्यापीठाला सांगा की तुम्ही ऑफिशियल जी आर जाहीर करा आणि त्यामध्ये सांगा की विद्यार्थ्यांच्या परीक्षा नेमक्या कशा प्रकारे होणार आहे कारण हे जे तर्कवितर्क सध्या चालू आहे ना युट्यूबवर असो वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर असो हे सर्वच्या सर्व बंद होतील तर लवकरात लवकर तुम्ही आपलं ऑफिशियल सर्क्युलर पब्लिश करा, करा जेणेकरून सर्व विद्यार्थी हे संभ्रमातून बाहेर निघतील त्यांना अभ्यास कसा करायचा काय करायचा कशा प्रकारे करायचा हे सर्व काही त्यांना समजून जाईल तर या ठिकाणी हा विचार करताना तुम्ही हा सुद्धा विचार करा की विद्यार्थी जर समजा ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या विद्यार्थ्यांच्या तर मग विद्यार्थी विद्यार त्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये जे राहण्याची सुविधा होईल का त्याला रूम भाड्याने वगैरे मिळेल का मग तो समजा सर्व काही गोष्टी तुम्हाला विचारात घ्याव्या लागतील त्यानंतर मग एसओपीचं सर्वच्या सर्व पालन वगैरे होईल का या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या की विद्यार्थ्यांच्या परीक्षा नेमक्या कशा स्वरूपात तुम्ही घेणार आहोत ठीक आहे तर मग आशा करतो की सर्व शिक्षकांना माझा हा व्हिडिओ पोहोचला असेल माझी ही विनंती आहे तुम्हाला की लवकरात लवकर तुम्ही हे जाहीर करा ठीक आहे त्यानंतर पुढील आपला असा पॉईंट आहे की एन म्हणजे नॅशनल स्टुडंट युनियनने आपल्यासाठी एक गुगल फॉर्म बनवला आहे म्हणजे विद्यार्थ्यांना काय वाटतं याबद्दल की विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऑफलाईन व्हायला हव्या कि मग ऑनलाईन व्हायला हव्या तर याबद्दल विद्यार्थ्यांकडे सुद्धा एक फीडबॅक मागवला गेलेला आहे म्हणजे तुम्हाला जर समजा काय करायचं आहे मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे गुगल फॉर्म तुमच्या समोर ओपन होऊन जाईल तो गुगल फॉर्म तुम्हाला भरायचा आहे त्यामध्ये तुम्हाला टाकायचा की तुम्हाला एक्झाम ऑनलाईन पाहिजे तर का पाहिजे पाहिजे आणि ऑफलाईन पाहिजे तर का पाहिजे म्हणजे याचं कारण सुद्धा तुम्हाला मेन्शन करायचं आहे ठीक आहे तर हा गुगल फॉर्म तुम्ही सबमिट करायचा आहे जर समजा जास्तीत जास्त जर समजा विद्यार्थ्यांनी जर समजा गुगल फॉर्म भरला हा गुगल फॉर्म सबमिट केला तर त्यांना कळेल की परीक्षा ऑनलाईन घ्याव्या किंवा ऑफलाईन मग त्याप्रमाणे नॅशनल स्टुडंट स्टुडंटचा जो युनियन आहे एनएसयू जो आहे हा संघ तुमची मदत करत आहे तुमच्या पाठीशी उभा आहे तर त्यांना सपोर्ट करा तो गुगल फॉर्म तुम्ही नक्की भरा तर त्यानंतर पुढचा पॉईंट आपला असा आहे की नेमकं कॉलेजेस केव्हा सुरु होणार ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्र हो आता बघा काल रात्री एक सर्कुलर आलं पुणे विद्यापीठाचं त्यामध्ये लिहिलं होतं की विद्यार्थ्यांचं जे कॉलेज आहे हे अकरा जानेवारी पासून सुरू होईल मग अकरा पासून सुरू होईल मग सर्वांना जावं लागेल का ठीक आहे ना हा पण एक प्रश्न उद्भवला हो आहे ठीक आहे मग कोणाकोणाचे कॉलेज सुरू होईल तर जवळपास सर्व इंजिनिअरिंग फार्मसी आर्किटेक्चर बी ए बी कॉम वगैरे सर्व विद्यापीठांचे कॉलेजेस वगैरे सुरू होणार आहे पण कशासाठी सुरू होणार आहे तर तुमचे प्रॅक्टिकल्स कंडक्ट करण्यासाठी ठीक आहे ना हे जे तुमचं सेमिस्टर आहे ना या सेमेस्टरचे ते तुमचे प्रॅक्टिकल ओरल वगैरे आहे ना हे कंडक्ट करण्यासाठी हे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने बोलवत आहे ठीक आहे तर बघा या ठिकाणी त्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की बघा जर समजा शिक्षकांना वाटलं की या विद्यार्थ्यांचं ऑफलाईन थेरी लेक्चर घ्यावं तर ते सुद्धा ते घेऊ शकतात पण त्यानुसार त्यांना ऑनलाईन ऑफलाईन दोघी पॅटर्न राबवावे लागतील कारण कसं आहे माहिती आहे का की सर्व विद्यार्थ्यांना तर काही पॉसिबल नाही आहे ना ऑफलाईन येणं तर मग या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कंडक्ट केलं जाईल पण प्रॅक्टिकल त्यांना ऑफलाईन पद्धतीने कंडक्ट करावे लागतील तर अशा प्रकारे हे सर्क्युलर काल पब्लिश झालं होतं आणि त्यामध्ये स्पष्ट स्वरूपात लिहिण्यात आलं होतं की विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकलसाठीच हे कॉलेज सुरू होईल मग विद्यार्थ्यांचे छोट्या छोड़, छोट्या छोड़, बॅचेस केल्या जाईल आणि बॅचेसनुसार त्यांचे प्रॅक्टिकल कंडक्ट करून त्यांना एसओपीचं पालन करूनच सर्व काही कंडक्ट करण्यात येणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हे सर्क्युलर आलं होतं म्हणजे अशा करतो कि लवकरात लवकर तुमचे कॉलेज ओपनिंगची डेट येणार आहे कारण जानेवारीच्या एंडिंग पर्यंत तरी तुमचे सर्वांची कॉलेज सुरू होऊ शकतात ठीक आहे तर आशा करतो की हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल पहिली गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल की सर्व विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे सर्व शिक्षकांना विद्यापीठाच्या कुलगुरूंना माझी विनंती होती की तुम्ही लवकरात लवकर पेपर पॅटर्न जाहीर करावा त्यानंतर विद्यार्थ्यांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर तो गुगल फॉर्म भरावा आणि तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल तुमचा एकदम अमूल्य असा फीडबॅक तुम्ही सबमिट करावा त्यानंतर तिसरी गोष्ट पुणे विद्यापीठ आपलं कॉलेज सुरू करत आहे पण हे फक्त प्रॅक्टिकल कंडक्ट करण्यासाठी थेअरी लेक्चरसाठी नाही कारण थेरी लेक्चरसाठी ते कॉलेजवर डिपेंड आहे त्या शिक्षकांवर डिपेंड आहे जर सर्व विद्यार्थी यायला तयार असतील तर ते कॉलेज स्टार्ट करू शकता अशा प्रकारे लवकरच या जानेवारी महिन्यामध्येच तुमच्या परीक्षा या घेतल्या जाऊ शकतात तुमचे प्रॅक्टिकल वगैरे ओपन होऊ शकतात तुमचे कॉलेज सुद्धा ओपन होऊ शकतात ठीक आहे जानेवारी महिन्यामध्ये मॅक्सिमम चान्सेस आहे की तुमचे कॉलेजेस ओपन होतील ठीक आहे तर मग आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून द्या जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत हा शेअर करा जेणेकरून सर्व शिक्षकांना हा मेसेज पोहोचेल सर्व शिक्षक हे त्यांच्या प्रिन्सिपलला सांगतील आणि प्रिन्सिपल वगैरे विद्यापीठाच्या कुलगुरूंना सांगतील आणि असं प्रेशर वाढत गेल्यामुळे तुमच्या लवकरात लवकर ते सर्क्युलर जाहीर होईल आणि तुमच्या परीक्षा कशा आणि केव्हा होणार आहे हे लवकरात लवकर तुमचं जाहीर होऊ शकेल तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद घरी राहा सुरक्षित राहा आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या